घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यात सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्या अनुषंगाने 2 ऑक्टोबरला जिल्ह्यातील प्रत्येक सरपंचांनी आपापल्या गावात महाश्रमदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले आहेत. ते भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरपंच स्वच्छता संवाद या ऑनलाइन संवाद उपक्रमात बोलत होते. भारताच्या 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात 1 सप्टेंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता ही सेवा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगविणे, स्थायित्व सुजलाम अभियान अंतर्गत 100 दिवसात 5,000 शोषखड्डे तयार करणे, स्वच्छ सर्वेक्षण 2021 या ॲपद्वारे नागरिकांचा अभिप्राय नोंदवून घेणे या कार्यक्रमांचा समावेश आहे. या संवाद उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 रोजी महाश्रमदान दिवस साजरा करण्यात येणार आहे. यात लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी ग्रामसेवक व सरपंचांची राहील. सध्या जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठाबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी व प्रत्येक घरी नळ जोडणी देणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता या महत्त्वपूर्ण बाबी असून सरपंचांच्या सकारात्मक सहभागाशिवाय शक्य नाही असेही त्यांनी सांगितले.